फेरीला अतिशय दर्जेदार शुंगला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आजच्या दिवसातील रंगतोय काटरक बनाम भानवज वदवडा या दोन संघाच्या माध्यमातून. एकाच रस्त्यावरतील दोन खेळाडू आहेत, एकाच गावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन्ही टीम्स आहेत, एकमेकाचा खेळ ओळखतात. अशा वेळी नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपण बघतोय भानवज संघानं क्षेत्रक्षण स्वीकारलाय. चार षटकांचा हा सामना, चार षटकामध्ये सलामीची जोडी दाखल झाली मैदानामध्ये काटरंग संघाची बाजू मांडण्यासाठी. बंटी आणि अजिंक्य ही जोड सगळी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर आपण बघितलं दिनेशजी पाटील चिंचवली गावचे पोलीस पाटील आहे, आता मात्र त्यांचा संघ जिंकलाय तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देतात. मोजम मांडलेकर साहेबांकडनं लागोपाच्या तीन षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे हर्षल पेंढारीसाठी. तर सुवर्ण संधी आहे, रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहेत, मात्र मान्यवरांचं एटीएम मात्र खुलं केलं गेलंय. तर या एटीएम मधनं पासवर्ड कोण मिळवणार, कुठल्या फलंदाच्या वाटेला ते पारितोषिक जाणार हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू घेऊन राजू ओवाळ सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूनं. सामना करणार अजिंक्य. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये तैनात आहे. चेंडू चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत काय घडलं तो निश्चित एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. एक धावेचा विचार केला, एका अंकाचा विचार केला तर एक मे कामगार दिन, त्याचबरोबर एक मे या टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बॅसिडर कृष्णा सातपुते याचा वाढदिवस म्हणून ओळखला जाणारा एक हा आकडा यावेळी स्कोर कार्ड वरती येतोय. प्रथमता फलंदाजी करताना तो भानवज बोधवाडा संघाच्या विरोधात खेळ करताना काटरंग संघाचा स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक. यावेळेस स्ट्राईक वरती हर्षल पेंढारी ज्याच्या नावावरती बरासा रेकॉर्ड आहे आणि ज्याच्यासाठी लावलेलं पारितोषिक आमचं मोजलम मांडलेकर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी बंटीला, राजू ओवाळच्या बरोबरीनं बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळत होता, त्यावेळेस बंटीला अनुभव कमी होता आणि राजूला जास्त, पण यावेळेस राजूनं बऱ्याच वर्षानंतर कमबॅक केलंय, बंटीकडे यावेळेस अनुभवाचा भरणा जास्त. फ्लाइटेड डिलिव्हरी यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार मॅन फ्रॉम काटरंग बंटी पेंढारी ब्रँडेड चौकार. पाच धावा या चौकार जसा आहे ना स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि पाच हा आकडा आठवण करून देतो. पहिला पंचतरंगीत हॉटेल अर्थात फाईव्ह स्टार हॉटेल जे 1903 साली बांधलं गेलं मुंबईमध्ये, थोडस जरा फास्ट खेळायचंय, वेळेचं बंधन 20 मिनिटांमध्ये चार षटक पूर्ण झाली पाहिजेत. यावेळेस हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, जेल पकडण्याची संधी आणि यावेळेस बडी मछली जालवे. पाचे आकड्यावरती पहिला गडी बाद झाला बंटी पेंढारीच्या माध्यमातून. तर पाचे आकड्यावरती पाचशे अंकाचा विचार केला तर पहिला पंचतरंगी हॉटेल मुंबई शहरामध्ये ताजमहल म्हणून ज्याची ओळख आहे 1903 साली ते मांडण्याचा विक्रम झाला, पण यावेळेस विक्रम केला, यावेळेस सुरी गोलंदाजी केली गोलंदाज राजूनं, त्याच्या मनगडातली ताकद त्यांनी या चेंडूवरती दाखवली. अतिशय सुंदर डिलिव्हरी केली होती, ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू बॅटवरती आला नाही, पण बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र यावेळेस झेल पकडला असं वाटलं होतं. हा झेल निसटतो की काय, हृदयाची टोके वाढता वाढता थांबलेत, पण मात्र बंटी यावेळेस तंबूच्या दिशेनं परतला ना आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भरत सोलंकी, महाराष्ट्र रणजी प्लेअर आहे ज्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे, ज्यानं बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा खेळ केला. तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हरिओम पनवेल संघातनं गोलंदाज म्हणून ज्याची ओळख होती
तो आज कात्रण संघाची बाजू मांडताना आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी मैदानामध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती भरत सोलंकी, नॉन स्ट्राइक वरती अजिंक्य जो प्रतीक्षा करतोय, जो वैयक्तिक एक धाव संख्येवरती खेळ करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राजू मात्र तयार. यावेळे सुरेख फटका आपण बघतोय, अतिशय दर्जेदार हा फटका गेला सरळ सीमा रेषा पार. मॅन फ्रॉम भरत सोलंकी ब्रँडेड षटकार. बाबूराव नाही माहिती, पण आमचे मुस्लिम भाई बेकरीवाले मात्र आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जे खरे क्रिकेटचे दर्दी रसिक आहेत आणि मुनीर पटेलचे मोठे चाहते आहेत. कदाचित मुनीर पटेल जर दुबईला गेला ना तर त्याच्या मागोमाग हेही आपल्याला दुबईला पाहायला मिळतील. त्यांनाही शुभेच्छा देऊया. यावेळेस 6 धावांनी स्कोअर कार्डवरती वाढ झाले, 11-11 स्कोअर कार्डवरती येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय दर्जेदार फटका. दोन क्षेत्ररक्षक पाटला करताय पण चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ गेला कडक चौकार. चौकारच्या सहाय्यानं स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत 15. अतिशय दर्जेदार फटकेबाजी होते सातत्यानं आपण पाहिलं. फायनल क्षेत्रामध्ये दोन मोठे फटके पाहायला मिळाले, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार. पण यावेळेस कोणत्या पद्धतीचा फटका खेळला जाणार का? गोलंदाज आपली बाजू मांडताना निर्धाव चेंडूचा खेळ करणार, याकरता जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज. रिव्हर्सिपचा प्रहार आणि हा चेंडू गेला सीमा रेषा पार. आपला ब्रँड सिद्ध केला भरत सोलंकीच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. धन्यवाद. तर पहिल्या षटकांचा खेळ यावेळेस संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. जरी बंटी आपल्या तंबूच्या दिरेसला दिशेला परतला तरी सुद्धा भरतनं मात्र उत्तम दर्जेची फलंदाजी केली आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 19. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये कितपत चांगली फलंदाजी होणार का त्यात ताकदीची गोलंदाजी होणार ती भानवत संघाची कात्रण संघाच्या विरुद्ध खेळताना हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. वेळेचं बंधन आहे, वेळेला महत्व द्या. मी नेहमी समालोचन करताना सांगत असतो सकाळच्या सत्रामध्ये ठीक सकाळी 6 वाजता घेतलेला न्यूज पेपर हा 4 ते 5 रुपये किमतीनं घेतला जातो. संध्याकाळी तोच न्यूज पेपर संध्याकाळी 5.5 ते 6 वाजता 5.5 रुपये किलोनं विकला जातो. म्हणजे खऱ्या अर्थानं वेळेचं महत्व आहे, वेळेला महत्व द्या असं म्हणतात, टाइम इज मनी. आणि या शृंखलेचा आपण विचार केला तर जवळजवळ 1 लाख रुपयाची धनराशी आहे. आणि त्यासाठी चाललेला अट्टास, त्यासाठी चाललेला हा सुरेख खेळ अमल स्पोर्ट्सच्या क्लबच्या वतीनं आयोजित केलेली शृंखला. आजची पहिली रात्र, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शकील, डाव्या हाताचा हा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहिलं सुरेख गोलंदाजी. यावेळेस अगोदरच फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूची चेंडूच्या लेंथवर मात्र फलंदाज आला नाही. काय घडलं? हा चेंडू सरळ 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 गेला निर्धाव. गोलंदाज हुशार ज्यानं ओळखलं होतं त्यामुळे हा फटका काय खेळता आला नाही. पण येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज हवी होणार का? गोलंदाज आपलं वर्चस्व सिद्ध करणार. पुन्हा एकदा फ्लाइट नेट डिलिव्हरी, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय, रिव्हर्सिपचा प्रयत्न. पण कदाचित या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये नाही तर बॅटच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव. पंचांचा इशारा आला, नक्कीच बॅटनं आलेली एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ. शेतकऱ्याच्या भाषेत एक खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात. प्रथमता फलंदाजी आपण पाहतोय ती कात्रण संघाची. कात्रण संघाच्या आपण 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. दशरथ पाटील मात्र आशाभूत नजरेनं सामन्याकडे पाहतात, कारण की गावाच्या अस्तित्वाची लढाई आणि मोठे पॅकर्स आहेत त्यांच्या नावाचा बराचसा बोलबाला आहे. यावेळेस अगोदरच आपण बघितलं उजव्याच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न झाला पण गोलंदाजानं ओळखला, हा चेंडू पात्र देऊन गेला. यावेळेस एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ.
21 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतात, हा आकडा शुभ मानला जातो। या आकड्यावरती आपण बऱ्याच वेळा पाहिलं शुभ घटना घडली जाते। 786 चा आपण बेरीज केली तर 21 पाहायला मिळेल, 21 जुरवा गणपतीला व्हायला जातात म्हणजे हा आकडा शुभ आहे। यावेळेस रिवर्सिपचा प्रयत्न, पण यष्टरक्षक हुशार आहे, त्यानं मात्र हा चेंडू पकडला, हा चेंडू गेला सरळ सरळ निर्धाव। गोलंदाज शकील, त्याला नेहमी म्हटलं जातं चालाक लोंबडी, मात्र चालाकीनं आपली गोलंदाजी करतोय। यावेळेस जोरदार पद्धतीनं चेंडू टाकला गेला होता, काय घडलं तर नजर आटी दुर्घटना घडली। दुसरा हादरा दिला जातोय काटरंग संघाला अजिंक्यच्या माध्यमातून। धन्यवाद डीजे। श्रीराम जाकोडे साहेबांकडनं मात्र यावेळेस खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे। जो जी टीम टॉप फोर मध्ये प्रवेश करेल तिला ऍडलॅब इभाजिका या ठिकाणी जाण्यासाठी 25% डिस्काउंट दिला जाईल त्यांच्या माध्यमातून। त्यांचं कौतुक करूया। आणि बऱ्याचशा मान्यवरांनी यावेळेस पारितोषिकांची खैरात केली आणि शृंखला ओळखली जाते ती पारितोषिकाची भरणा असलेली, त्यामुळे आपण पुन्हा एकदा या खेळाडूंना विनंती करूया वेळेला महत्व द्या आणि वेळेच्या नुसार आपला खेळ दाखवा। तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। गोलंदाजी चालू आहे गोलंदाज शकीलच्या माध्यमातून, तिथे यावेळेस चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आदित्य मात्र मैदानामध्ये दाखल झालाय। नॉन स्ट्राइक वरती भरत फॉर्च्यून युवेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातंय। घर बसल्या प्रेक्षक आनंद लुटतायत आणि त्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया। दशरथजी पाटील थोडेसे नाखुश आहेत, कारण की बंटी बाद झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक थोडस वेगळं चित्र पाहायला मिळालं, पण यावेळेस पुन्हा एकदा तीच परिस्थिती पाहायला मिळाली। तुम जाओ मैं आता हूं अशी परिस्थिती पाहायला मिळते ती फलंदाज आदित्यच्या माध्यमातून। यावेळेस पुन्हा एकदा नजरआटी दुर्घटना घडली, तांडी गोल केली फलंदाज, बॅक टू बॅक दुसरा बाद झालाय तो आदित्यच्या माध्यमातून काटरंग संघाचा। पाचव्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालाय तो प्रशांत, जो नेहमी आपल्याला सलामीला जाताना पाहायला मिळतो, पण यावेळेस पाचव्या क्रमांकावरती आल्यात। गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बंटी बेंडारे पाचव्या क्रमांकावरती आला होता, अशा वेळी प्रशांतची खेळी ही बंटी सारखी होणार का? ज्या 50 धावा पहिल्या मॅच मध्ये बंटीने पूर्ण केल्या होत्या त्याच पद्धतीचं फलंदाजी प्रशांत पूर्ण करणार का? आता गरज आहे काटरंग संघाला धावांची आणि त्या धावा मात्र रोखल्या गेल्यात गोलंदाज शकीलच्या माध्यमातून। काय घडलं? दोन षटकांचा खेळ संपला, तीन गड्यांच्या मोबदल्यात धावा जोडल्या गेल्यात स्कोर कार्ड वरती 21। अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे, 21 ची सरासरी राहिली तर अजूनही दोन षटकामध्ये धावा येऊ शकतात, एक म्हणजे 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवण्यात कायम राहू शकतो तो काटरंग संघ। पण तसं काय घडतंय का हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय भानवज बोतवाडा संघाचा दिवेश, उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे, जलद गतीनं गोलंदाजी करतो ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल यॉर्कर लाईनचे बरेचसे चेंडू। ब्रह्मास्त्राचा उपयोग या गोलंदाजच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाला, पण आज या अमन स्पोर्ट्सच्या नाईट रेजिम मध्ये कसा खेळ दाखवतोय याकरता जाऊया मैदानामध्ये। पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाज सज्ज, यावेळेस हा चेंडू अतिशय सुरेख पडला, त्यानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडूचा खेळ संपला, पहिला चेंडू गेला सरळ निर्धाव। तर दशरथजी पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे, लागोपाठच्या तीन षटकारांसाठी 1000 रुपये, लागोपाठच्या तीन चौकारांसाठी 500 रुपयाचं, पण आता मात्र
गोलंदाज सातत्याने हावी झालेत. हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. इष्टरक्षकाची कामगिरी मात्र यावेळेस सुरेख पाहायला मिळते. गावदेवी गावटान भानवज बोदोडा हा संघ खेळ करतोय तो मात्र कट्टरंग संघाच्या विरोधामध्ये आतापर्यंतची गोलंदाजी अतिशय तिकट आणि तेज तलवार पाहायला मिळाली. मी मगाशीच सांगितलं हा गोलंदाज वेगानं चेंडू फेकण्यामध्ये आपली कामगिरी सातत्यानं करत असतो. यावेळेस कॉपी बुक स्टाईलनं खडेकडे स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. काय घडलं तर भरत सोलंकी सारखा एक मोठा आदरा दिला जातोय तो 21 या धावसंख्येवरती कट्टरंग संघाला. लॉंगॉफच्या क्षेत्रामध्ये हा झेल पकडला गेला भरत सोलंकीच्या माध्यमातून. अजून एक खादरा दिला गेला तो कट्टरंग संघाला. अशा वेळी 6व्या क्रमांकावरती फलंदाजी मार्गवर फलंदाज श्रीकांत. श्रीकांत मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक वरती प्रशांत आहे. या प्रशांतला मात्र आता जोरकस फटकेबाजी करावी लागणार. धावांचा विचार केला तर फक्त 21 धाव संख्येवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र झालाय आणि 3 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार, सामना करणार प्रशांत. यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेने फलंदाज प्रशांत मात्र पाहत राहिला आणि पंचांनी मात्र या चेंडूवरती दात स्वीकारली. नियम क्रमांक 23 चा वापर करताना स्वेर चेंडूचा इशारा होतोय. अवतर धावेनी वाढ. यावेळेस काय घडतंय तर 22 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. ज्याची वाट आतुरतेने पाहत होते आमचे मुस्लिम भाई बेकरीवाले, तो मुनीर पटेल मात्र इथे आलाय. तर त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. यावेळेस स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जाणार. त्या 2-24 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण होत आहेत. जे 24 तास आपल्यासाठी सेवा करत असतात, ताण भूक सर्व विसरून आपण घरी किमान 8 तास तरी झोप काढतो. पण आपल्यासाठी जे सातत्याने सुरेख कामगिरी करत असे आपले खालापूर तालुक्यातील पोलीस कर्मचारी इथे दाखल झाले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या शृंखलेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. खलनगडाय आणि त्यांना विनंती करतो साहेबांना आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत केलं जाते. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जात आहेत. 24 या आकड्यावरती मात्र 5वा हादरा दिला गेला तो प्रशांतच्या माध्यमातून कट्टरंग संघाला. चोवीस धावसंख्येवरती मात्र यावेळेस कट्टरंग संघाचे 5 गडी मात्र तंबूच्या दिशेला परतलेत. प्रथमेश यावेळेस 7व्या क्रमांकावरती फलंदाजी मार्गवर आलाय. झहीर हा गोलंदाजी मार्गवर आहे. उजव्या हाताचा गोलंदाज, याच्यामध्ये बरीचशी क्षमता आहे. या स्लॉगोरच्या षटकामध्ये
सुरेख पद्धतीची गोलंदाजी करण्याची अंडर 19 ते अंडर 20 चा खेळाडू असावा त्याच्या माध्यमातून सातत्याने सुरेख कामगिरी राहिली पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब ठरला होता साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे सुतार साहेब त्याचबरोबर स्ट्राइक वरती आहे यावेळेस अतिशय देखणा आणि उत्तुंग पडका चेंडू गेला बिग 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 षटकार सहा धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ 30 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत मी आसिफ साहेबांना विनंती करतो आपण म्हात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत करा या शुक्लाच्या माध्यमातून मायेची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि ही महत्वाची छायाचित्र मात्र आता फॉर्च्युन इव्हेंटच्या कॅमेरामध्ये सजली जातात यावेळेस गोळीच्या वेगाने चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आलेला हा चौकार कदाचित घाटक ठरू शकतो आता मात्र भानवत संघाला आमचे सुतार साहेब अर्थातच माऊली यांचं मात्र स्वागत करतील मौजम मांडलेकर साहेब सुतार साहेबांना विनंती असेल आपल्या स्वागताचा स्वीकार करावा माईची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचंही स्वागत केलं जात आहे चौतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात गोलंदाज जहीर चढ मात्र तीन चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत मात्र आक्रमकृत्या फलंदाजी करतोय श्रीकांत हा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ 35 चा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण निश्चितच फॉर्च्युन इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुतार साहेब कैद झालेत नक्कीच ही क्षणचित्र सातत्यानं आपण वर्षानुवर्ष पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून असं हे देखणं आणि रुबाबदार आयोजन अमन स्पोर्ट्स क्लब हालच्या वतीनं आयोजित केलेली पर्व तिसरं सातत्यानं सुरेख कामगिरी राहिली या आयोजनाच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना योग्य तो व्यासपीठ आणि सुरेख अशी कामगिरी या व्यासपीठावरून होताना आपण पाहिली सुतार साहेब अर्थात सगळ्याचे लाडके माऊली हरिभक्त पारड मधलं एक सुंदर नाव 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत जमीन लिवत हात समांतर करतायत स्वेअर चेंडूचा इशारा येतोय अवंतर धावेनी वाढ 36 आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण आणि खेळाडूंसाठी अजून एक सुरेख अशी रजनी वाढ पाहते 21, 22, 23, 24 या चार रात्रीमध्ये डीपी रोडच्या मैदानामध्ये लवजी वासरंग आणि मुडगाव या तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली दर्जेदार शृंखला आपल्याला पाहायला मिळेल ज्याचे मुख्य आयोजक अल्पेशजी तरकुडे त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार बरेचसे क्रिकेट खेळाडू आपल्याला त्या मॅच मध्ये पाहायला मिळतील पण आज या मॅच मध्ये बराच काय पाहायला मिळतंय भानवज बनाम काटरंग हा लढा ही एक चुरशी लढत पाहायला मिळते यावेळेस लॉक्सिप चेंडू गेला सीमा रेषा पार कडक चौकार चार षटकांचा खेळ संपला 5 गड्यांच्या मोबदल्या स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या गेल्या त्या
40 येणारे आता मात्र 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. आपण पहिल्या दोन षटकांचा विचार केला तर 21 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतरच्या दोन षटकात फक्त धावा आल्या त्या 20. आणि आता मात्र गरज आहे ती 41 धावांची, म्हणजे नंतरच्या दोन षटकात फक्त 19 धावा आल्यात, 24 चेंडू 41 धावांची गरज. अशा वेळी काय रणनीती असणार कर्णधार नरेश जाधवच्या मनामध्ये, काय रणनीती असणार बंटी पेंडरच्या मनामध्ये हे पाहण्याआधी आपण पाहूयात अतिशय सुंदर असा हा नजारा. या नजारामध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार असं आयोजन, आयोजनावरचा विचार केला तर अमन स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित केलेली शृंखला महरूम मुर्तुजा राऊत आणि महरूम मुर्तुजा खारकर स्मृती चषक 2019 च्या माध्यमातून आपण पाहिलं. बरेचसे खेळाडूंनी या शृंखलेमध्ये सहभाग घेतलाय आणि बऱ्याचशा खेळाडूंचा खेळ आता पाहायला मिळणार. पण यानंतर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये कसा खेळ होणार, कसा खेळ आपल्याला पाहायला मिळणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील मयूर कांबळे. पण त्याआधी आपण विनंती करूया चिंचोली गोहे आणि त्याचबरोबर प्रणीत इलेव्हन सावळी या दोन्ही संघाच्या करणाऱ्याला विनंती असेल आपण कुठल्याही पद्धतीचा वेळ न वाया घालवता नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचंय. आमचे म्हात्रे साहेब यांना विनंती असेल, कांबळे साहेब यांचा शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. प्रणीत इलेव्हन सावळी संघाच्या कर्णधाराला, त्याचबरोबर चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराला आपण व्यासपीठावरती या. राजू भाई आणि विनीत यांचं या व्यासपीठावरती आपण सहर्ष स्वागत करूया. प्रणीत इलेव्हन सावळी, त्याचबरोबर चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराला शेवटचे आणि अंतिम पुकार कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. 24 चेंडू 41 धावांची गरज. मायक्रोफोन वरती मयूर कांबळे मात्र मया पाहायला मिळतील. चला आपण भानवस बोगोडा टीमला विनंती करू की आपले फलंदाज लगेच मैदानात पाठवा. अमन स्पोर्ट्स हॉल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मृत्यूजा राऊत व मृत्यूजा खारकर ट्रॉफी 2019 मध्ये तमाम प्रेक्षक मंडळ आणि खेळाडूचं आपण सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये मनापासून स्वागत करू. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी आता मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. कुंदन ज्याने मागच्या मॅच मध्ये अगदी आक्रमक खेळी साकारली, तर कुंदन आणि त्याच्या समवेत अनिकेत अशी सलामीची जोड सकली मात्र आता मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. खरंच एक चांगलं आयोजन आहे. 1,00,000 रुपये कॅश प्राइज ही भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आणि आमचे खऱ्या अर्थाने प्रिय मित्र मुजीबजी खरबे यांनी आम्हाला या टुर्नामेंट मध्ये सहभागी होण्याची संधी दिली. आम्ही त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि आपण पंचांना विनंती करू की आपण लगेचच मॅचला सुरुवात करा. या ठिकाणी आमचे पोलीस कर्मचारी कांबळे साहेब यांचे शुभ हस्ते प्रणीत इलेव्हन सावरोळी आणि त्याच्या विरोधामध्ये आमचे नाना चिंचोली गोहेचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जातोय आमचे तुषारजी धुमाल. तर पुनश्व चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचं कौल जिंकले, निर्णय आपला काय असणार आहे? प्रथम सत्रक्षण झाले आणि प्रणीत इलेव्हन सावरोळी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. प्लीज आपण यायचं व्यासपीठावरती. मनोज पाटारे यांचा विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे कमी तिथे आम्ही, पण यावेळेस आता मात्र हमी द्यावी लागणार फलंदाजच्या माध्यमातून. तर चिंचोली गोहे संघाच्या विरुद्ध खेळताना कोणते धुरंधर फलंदाज किमान 50 धावांचा पाठला करतील असं तुम्हाला वाटतं? रोहित गौरव. रोहित आणि गौरव. त्यानंतर आपण विचार केला तर राज घोसाळकर वैभव असेल. तर अशा वेळी नक्की रोहित हा सलामीला येईल का त्याला मागे ठेवण्यात येईल, कारण की चिंचोली संघाचा विचार केला. सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि बऱ्याच वेळा चुरस पाहायला मिळते प्रणीत इलेव्हन सावरोळी आणि चिंचोली गोहे संघाच्या माध्यमातून. पण या आपण आयोजनाबद्दल विचार केला, या मैदानाचा विचार केला तर सुरेख मैदान आहे. अशा वेळी धावा येत आहेत आणि प्रथमतः फलंदाजी आले तर कितपत धावांची मजल मारू शकतात 4 षटकामध्ये? 50-55 टार्गेट असेल निश्चित. 50-55 टार्गेट तुम्हाला असणार आहे. पण या 50-55 टार्गेट
सेट करण्यासाठी आता मात्र तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद तुम्ही आम्हाला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद तुषार सर. आपण पाहतोय 24 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज असताना कॅटरन टीम साठी पहिला गोलंदाज वापरण्यात आला भरत सोलंके आणि त्याच्या माध्यमातून लगातार 2 डॉट चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न क्रीज वरती पाहायला मिळतोय. मँडेटरी पॉवर प्ले चा पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु या चेंडूवरती फुलर यांचा फटका मिड विकेट रिजन मध्ये आला. हा उत्तुंग असा माहिती षटकार. या ठिकाणी आमचे मांडणी श्री व्यासपीठावरती उपस्थित दशरथजी पाटील यांच्या साहेबांकडून लगातार 3 विकेटसाठी हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय ताकद टीमच्या. आणि आता मात्र थोडस आता नर्वसनेस त्यांच्या तोंडावरती असेल कारण लगातार 2 डॉट चेंडू नंतर आला हा मोठा फटका. कुंदनच्या बॅट मधून 19 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळतात त्या 6 धावा. रुपेश चेंडू यू मिस आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय होत आहे. पहिली विकेट जाते ती भानवज बौद्धवाडा टीमची प्रतिस्पर्धी काटरंग विरोधात खेळताना दिसे. मयूर आपण या आयोजनामध्ये आलेल्या कांबळे साहेबांचं त्याचबरोबर आमचं सुतार साहेबांचं स्वागत तर केलं. त्यांना विनंती करूया का या खेळाडूंसाठी आपण थोडस मार्गदर्शन करावं आणि येणाऱ्या काळामध्ये अशा बऱ्याचशा शृंखला नक्कीच पाहायला मिळाले. पण या अमन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या नाईट रजेमध्ये या खेळाडूंसाठी नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील. अमन स्पोर्ट्स क्लब हाल यांच्या वतीने या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात आल्या त्याबद्दल अमन स्पोर्ट्स क्लबचे आभार आणि जे सहभागी झाले त्यांचेही आभार. धन्यवाद सुधार सर. चांगली गोलंदाजी करत आहे तो भरत सोलंके. खरं तर 41 धावसंख्येचा पाठलाग करताना एक चांगली आणि दमदार सुरुवात मात्र कॅटरन टीमची पाहायला मिळते. 10 सरासरी गाठायची. आपण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच असतात त्या शेवटच्या क्षणापर्यंत जात असतात तर ही मॅच आता कोणत्या क्षणापर्यंत जाते हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 1 डाऊनच्या पोझिशनला शकील एक लेफ्ट हँड घातक आणि विस्फोटक फलंदाज मात्र मैदानामध्ये आलाय. या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना ज्यांनी छिंडून पुरवलंय ते आमचे मांडणी श्री जावेद सोंडे साहेबांचं आपण मनापासून स्वागत करू. या चेंडूवर अगदी आपण पाहतोय समोरून चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. 19 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 19 धावा धावसंख्येवर देत त्या 41 धावसंख्येचा पाठलाग करताना 1-6 धावा 1-6 धावा चांगली सुरुवात कॅटरन टीमची. खर तर जेवढे जेवढे डॉट चेंडू जातात आमचे दशरथजी पाटील साहेब खुश होतात आणि जेवढे जेवढे मोठे फटके येतात तर त्यांचा चेहरा अगदी पडलेला आम्हाला पाहायला मिळतोय. आपण खऱ्या अर्थाने दशरथजी पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आपण त्यांचं स्वागत करू. बोलून असतं यार शॉर्टपिच चेंडू आहे अगदी आपण मध्ये फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडूला कट करायचा होता. एक पहिला षटक म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्ट देतोय. 19 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळतील त्या 6 धावा 1-6 धावा चला आपण पंचांना विनंती करू कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग त्या ठिकाणी मैदानात घेऊ देऊ नका कारण आपण पाहतोय बरोबर 7 वाजता पहिला सामना आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच बरोबर आपण पाहतोय 12:30 वाजलेत. एक चांगलं आणि देखणं आयोजन आतापर्यंत टायमाचं महत्व त्या ठिकाणी टायमाचं पालन केलं जात आहे यापुढे देखील होईल. या ठिकाणी नक्कीच किमती वेळ डॅनी आमचे एक आक्रमक आणि घातक फलंदाज एएससी हाय टीमचे आहेत ते या ठिकाणी उपस्थित. आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांनी जो अमूल्य वेळ दिलाय त्याची आपण खरोखर तारीफ करू आणि त्यांचं या टुर्नामेंट मध्ये सहर्ष स्वागत करू. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज. ऋषभ गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येतोय. खरं तर आपण
तुषार धुमाल सर नेहमी सांगतात हा गोलंदाज यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे, अगदी गुडलक स्पॉट वरती एक्झॅक्टली चेंडू टाकण्यामध्ये माहिर आहे आणि ज्या प्रकारची भरत सोलंकीने गोलंदाजी केली आता त्या प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाला करण्याची गरज आहे। कारण एक्केचाळीस धावा तुम्हाला डिफेंड करायचे, त्यावेळीस तुमची सुरुवात मात्र अगदी सकारात्मक झाली आहे। एकूण धावा स्कोर कार्ड वरती एक षटक संपल्याचा इशारा आल्यानंतर सहा धावा, एक बाग सहा धावा। दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋषभ स्ट्रायकर एंडला सलामीला आलेला अनिकेत आणि शकील अशी जोड सकली मैदानात गोलंदाज तयार। षटपीच चेंडू अगदी खांद्याचा वापर या चेंडूवरती केला, बंटी पेंडारी यस्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे पहिलाच निर्भव चेंडूचं खेळ मात्र समाप्त होत आहे। एकूण धावा स्कोर कार्ड वरती 41 धावसंख्येचा पाठलाग करताना सहा धावा, चांगली सुरुवात काटरंग टीमची। खरं तर या फलंदाजाला सिंगल डबल मध्ये महत्व दिलं पाहिजे, कारण तुम्हाला 10 सरासरी गाठायची आहे। अशा वेळेस जर तुम्ही प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका त्यानंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन केली धावफलक हलत ठेवला तर ही धावा अगदी सहजरित्या येऊ शकतात, परंतु वारंवार निर्धाव चेंडू तुम्हाला मॅच मध्ये बॅकफुटला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। हा सुरेख फटका होता, कार्पेट लेवलचा फटका, सरळ वन बाउन्स डीप स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केले गेले। एक धाव मिळाली फलंदाज आणि घेतला एक धाव संख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती येतात त्या सात धावा। आमचे चौकचे एक उत्तम स्कोरर रोहितजी पवार साहेबांकडून या टुर्नामेंट साठी शुभेच्छा आल्यात। त्यानंतर आमचे संघर्ष जांभरुंगचे कर्णधार प्रदीपजी कांबळे साहेबांकडून या टुर्नामेंट साठी अगदी मनापासून शुभेच्छा आल्यात। आपण त्यांचा खऱ्या अर्थाने अमन स्पोर्ट्स च्या वतीने आयोजित केलेली ही मूर्तिजा राऊत व मूर्तिजा खारकर ट्रॉफी मध्ये सहर्षाचं स्वागत करू। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषभ चांगली कामगिरी करतोय, अद्याप एकच धाव या गोलंदाजाने खर्च केले आणि ज्या प्रकारची कामगिरी राहिली होती ती भरत सोलंकीजी त्याच्या पावलावर पाऊल टाकून एक चांगली कामगिरी, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते ती या दुसऱ्या षटकामध्ये। षटपीच चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आता मैदानामध्ये होतो आहे, परंतु आपण पाहतोय अगदी खेळपट्टी आता गोलंदाजाला साथ देऊ लागले, कारण फॉक हवेमध्ये फॉक अगदी सेटल झालेला दिसतोय। खेळपट्टी हळूहळू गोलंदाजाला साथ देऊ लागले आणि त्याचा आता फायदा फलंदाजाला घेता येत नाहीये, कारण बॅटच्या रेंजमध्ये आता फटके येत नाहीयेत, मिस टायमिंग स्ट्रोक वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय। या चेंडूवरती फक्त मिळतात त्या दोन धावा, दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील त्या नऊ धावा, नऊ धावा। खरं तर बंटी पेंडारी आता खुश असेल, कारण 41 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला डिफेंड करायचा होता आणि अशा वेळेस भरत सोलंकीच्या पाठोपाठ ऋषभ सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय। खरं तर आपण नेहमी म्हणतो खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे यंग टॅलेंट आहेत, म्हणजे तर भावेश सावंत असेल, त्यानंतर ऋषिकेश कर्णूक असेल, त्यानंतर हा गोलंदाज देखील पाहायला मिळतो एक चांगली कामगिरी करताना काटरन टीमसाठी। षटपीच चेंडू अगदी डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका मिड विकेट रिझन मध्ये सरळ क्लिअर करेल चेंडू, डीप मिड विकेट रिझन मध्ये नो चेंडूवर त्याला माइटी हिट षटकार, एकूण धावा देऊन जाईल त्या सात सात धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील सोळा धावा। फ्रीड फ्रीडचा चेंडू असेल, खरं तर गोलंदाज चांगली कामगिरी करत होता आणि अशा वेळेस आपण पाहतो नोच्या चेंडूवरती षटकार येतो, सात धावा बोनसच्या रूपात अगदी मिळून जातात त्या भानवस बौद्धवाडा टीमला। एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात ते 41 धावसंख्येचा पाठलाग करताना सोळा धावा। या ठिकाणी आपण पाहतो मैदानाच्या चारही बाजूला चार बॅनर मात्र शाही दरबारचे लावलेत आणि जर कोणी बॅनरला हिट करेल त्याला शाही थाली, शाही दरबार मध्ये शाही थाली दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे। आणि आता शकीलने मात्र जर षटकार मारला तर अगदी आपण सुस्थितीमध्ये पाहू शकतो भानवस बौद्धवाडा टीमला, परंतु इथून जर कमबॅक करायचा असेल तर शकीलची एक विकेट, एक गोल्डन विकेट या मॅच मध्ये घेणं गरजेचं आहे त्या काटरंग टीमच्या या गोलंदाजाला। फ्रीडचा चेंडू गोलंदाज तयार, हा चेंडू खांद्याचा वापर केला, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये थोडस फंबल झाला, एक धाव अगदी सहजरित्या मिळते ती भानवस बौद्धवाडा टीमला। एकूण धावा स्कोर कार्ड वरती येतात त्या सतरा धावा, सतरा धावा स्कोर कार्ड वरती। पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धावा आल्या होत्या, या षटकामध्ये आपण बघा अद्याप 11 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात, सुरुवात चांगली केली या गोलंदाजाने, सुरुवातीच्या तीन चेंडूवरती फक्त तीन धावा खर्च केला, त्यानंतर आपण बघा नऊच्या चेंडूवरती षटकार म्हणजे त्या सात धावा आणि त्यानंतर ही सिंगल, म्हणजे एकूण आता विचार केला तर 11 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात त्या काटरंग टीमसाठी प्रतिस्पर्धी भानवस बौद्धवाडा विरोधात खेळताना।
41 धाव संख्येचा पाठलाग करताना 17 धावा स्कोर कार्ड वरती स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज अनिकेत नॉन स्ट्राइक एंडला आपण बघू शकील ज्याला खालापूर टेनिस क्रिकेट मध्ये चालक लोंबडी म्हटलं जातं. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, या मॅच मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करायला लागेल. अलॉंग द कार्पेट फटका सरळ मिड विकेट रिजन मध्ये थोडस फंबल झालं, एका रनाचं परिवर्तन दोन धावसंख्येमध्ये अगदी सहजरित्या झालं. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, एक चांगला आणि स्टँडर्ड क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस फंबल झालं, त्यानंतर एका धाव्याचं परिवर्तन दोन धावसंख्येमध्ये अगदी सहजरित्या केलं. ते सलामीला आलेला अनिकेत या फलंदाजाने दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात 19 धावा. अगदी आपण माझा डगआउट अगदी खुश आहे, टाळ्यांच्या गजरात प्रत्येक धावांचं अगदी स्वागत केलं जात आहे कारण लो स्कोरिंग मॅच आहे. अशा वेळेस आपण पाहतो खेळपट्टी गोलंदाजाला साथ देते आणि अशा वेळेस एक दोन मोठे फटके आणि सिंगल डबलला प्राधान्य मात्र दिलं जात आहे. फुलटच चेंडू अगदी आपण बघा पाडवर अगदी सहजरित्या चेंडू आदळला, अपील केली जाते परंतु अपीलमध्ये उत्साह खूप जास्त होता, कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे अपील मात्र फेटाळण्यात आली. निर्धाऊ चेंडूची समाप्ती मात्र घोषित केली जाते. पंच पंच डिसिजन आम्हाला कळवायचंय. बाद बाद घोषित केलंय. चला आपण पंचांची वाद घालू नका कारण जो काय पंचांचा डिसिजन असेल तो अंतिम मानला जाईल. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पंचांना देव मानतो आणि त्या देवाचा आदर आणि पूजन देखील आपण केलं पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि तो मान सन्मान खऱ्या अर्थाने आपण अनिकेतच्या माध्यमातून दिला गेला. विकेट मिळाली एलबीडब्ल्यूची ती काटरन टीमला, एकूण धावा स्कोर कार्ड होती आता पाहायला मिळतील त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपुष्टात येतोय, एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या दोन बाद 19 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती खऱ्या अर्थाने 22 धावसंख्येची. 11 सरासरी तुम्हाला गाठायची आहे. शकीलने आता प्लॅनिंग केलं पाहिजे, आपण नेहमी म्हणतो 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा प्रमेय जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला एखादी गोष्ट साध्याने सिद्ध करावी लागते आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला रचना करावी लागते. ती आता रचना त्या धावफलकाची आता रचना शकील या फलंदाजाला करावी लागेल कारण तुम्हाला 11 सरासरी गाठायची आहे. जर तुम्ही एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये खेचला, सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर तुम्ही ही मॅच अगदी सहजरित्या जिंकू शकता. अशा वेळेस तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती घेऊन येतोय तो बंटी पेंडारे. बंटी पेंडारे एक निर्णायक षटक घेऊन येतोय कारण चौथ्या षटकापेक्षा हे तिसरं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. जर बंटी पेंडारेने या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा खर्च केल्या तर येणारा गोलंदाज प्रेशराइज होऊ शकतो आणि ती मॅचची हवा मात्र काटरंग टीमच्या बाजूने न होता भानवस बहुदोडा टीमच्या बाजूने होऊ शकते. परंतु शक्यल आता कशा प्रकारची कामगिरी निभावते भानवस बहुदोडा टीमसाठी हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला शक्यल, नॉन स्ट्राइक एंडला आता नवीन आलेला फलंदाज मैदानावरती जातो तो झहीर. झहीर आणि शकील अशी जोड सकली आता मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. चला आपण पंचांना विनंती करू टाइमपास खेळाडूंना करून देऊ नका, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार आहे बंटी. बंटीचा फुलर लेनचा चेंडू अगदी आपण बघा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये सरळ चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली येणार, दोन धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होतात दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात त्या 21 धावा. 11 चेंडू आणि 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. यानंतर जी होणारी मॅच बिग फाईट बिग मुकाबला प्रणित 11 सावरेली विरोधामध्ये चिंचवली गोहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाडगे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संदेश पाटील. दोन्ही घातक आणि विस्फोटक फलंदाज आणि त्यांचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या चेंडू आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची समाप्ती होती आहे. धावफलक तिथे स्थिरावलंय ते
21 वरती 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू 20 धावा. उलटा चेंडू मोठा फटका येणं अपेक्षित होता. मिड विकेट रिझल्ट मध्ये आला. हा उत्तुंग असा अगदी निर्णायक क्षणी षटकार. षटकाराच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या 27 धावा विजय. थँक्यू डीजे. 27 धावा स्कोर कार्ड वरती. खरं तर खऱ्या अर्थाने आक्रमणाला सुरुवात करतोय तो शकील. हा फलंदाज शकील कडे बराचसा अनुभव आहे आणि तो अनुभव आता बानवस बहुजोडा टीम साठी अगदी कर्णधाराची भूमिका. चला आपण आयोजकांना विनंती करू. मैदान चेंडू पुरवा, नवीन चेंडू पुरवा. जरी कोणत्याही क्षणी चेंडू गेला तरी नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. चला आपण कोणत्याही क्षणी जरी चेंडू गेला तरी नवीन चेंडू मैदानात पुरवला जाईल याची नोंद घ्या. आयोजकांची अशी विनंती आहे, आयोजकांचं असं म्हणणं आहे. तर मैदानाकडे आपण वळूया. एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या दोन गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. चला आपण आयोजकांना विनंती करू की लगेचच आपण मैदानामध्ये चेंडू पुरवा. खरं तर शकीलचा जर विचार केला तर बराचसा अनुभव या शकील फलंदाजाला आहे आणि तो आपण या मैदानावरती उतरतो दिसतोय. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सगळे समालोचक म्हणतात जो लेफ्ट हँड बॅट्समन असतो तो अगदी घाटक आणि विस्फोटक असतो. ती विस्फोटक खेळी मात्र या मैदानावरती शकीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जाकोडिया टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून जे टॉप फोर मध्ये चार टीम जातील त्यांना ऍडलॉप सिमेजिकामध्ये 20% डिस्काउंट मात्र 25% डिस्काउंट मात्र दिला जाईल याची नोंद घ्या. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये जो टॉप फोर मध्ये पदार्पण करेल त्याला ऍडलॉप सिमेजिकामध्ये 25% डिस्काउंट दिलं जाईल. ते जाकोडिया टूर अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर श्रीराम जाकोडिया साहेबांच्या माध्यमातून धन्यवाद. पुलरलनचा चेंडू अगदी आपण पाहतो. यस त्यांच्या मागे विकेट किपर चूक करतोय. जी गोल्डन विकेट पाहिजे होती काटरंग टीमला ती अगदी हातामध्ये येता येता वाचली आहे. या चेंडूवरती नशिबाची मिळाली शकीलला एक धाव. एक धाव संख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या 28 धावा. 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. चांगली मॅच अगदी आपण रंगतदार मॅच पाहायला मिळते. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं ज्या ज्या वेळेस आपण लो स्कोरिंग मॅच मध्ये त्या अगदी निर्णायक क्षणी आणि शेवटच्या क्षणी जाताना दिसत आणि ही मॅच देखील आपण त्याच दिशेने वाटचाल करताना दिसते. कारण जी ताकदीची गोलंदाजी काटरंग टीम साठी व्हायला पाहिजे होती ती ताकदीची गोलंदाजी केली बऱ्याच सोलंकीने आणि त्याच्या पाठोपाठ आता बंटी पेंडारे आपला अनुभव या काटरंग टीम साठी दाखवताना दिसतोय. झहीर झहीर स्ट्रायकर एंडला झहीर आणि शकील अशी जोड सकल्या तर बानवस टीम साठी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू बाकी येत षटपीठ चेंडू मोठा फटका मारायचा होता या चेंडू वरती. खरे तर अखूट टप्प्याची गोलंदाजी केली जाते. वारंवार षटपीठ चेंडूचा वापर केला जातो परंतु जर तुम्हाला मोठा फटका मारायचा असेल तर तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि फलंदाज चेंडूच्या लाईन मध्ये आला नाही. निर्धाव चेंडूचे खेळ मात्र समाप्त होतोय. एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या तिसरं षटक प्रगतीपदावर असताना 28 धावा. या चेंडूवरती आपण पाहतोय तोच फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू जातोय. ती निर्णायक षटकाची अपेक्षा होती काटरंग टीमला. ती निर्णायक षटक टाकलं बंटी पेंडारेने. अगदी आपण पाहतोय धावा खर्च केला त्या 9. येणारे 7 चेंडूचा आता खेळ बाकी असेल आणि विजयासाठी गरज असेल ती 13 धावसंख्येची. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. आपण नेहमी म्हणतो तुमचा जय आणि पराजय याच्यामध्ये तुमचा महत्वपूर्ण दुवा तुमचा संघर्ष असतो आणि तो संघर्ष आता दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला शकीलने आक्रमण करतोय परंतु त्याला 7 मात्र दुसरे फलंदाज देत नाहीयेत आणि जी प्रकारची गोलंदाजी बऱ्याच सोलंकीने केली ती प्रकारची गोलंदाजी बंटी पेंडारेने केली आहे म्हणजे दोन्ही साईडला आता आग लागली आहे. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धावसंख्येची.
शेवटचे सात चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. जे जे प्रेक्षक आम्हाला फॉर्च्यून इव्हेंटच्या लाईव्ह माध्यमातून जोडले गेलेत आपण त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करू. तुषारजी धुमाळ नेहमी म्हणतात की सुरुवातीला जमते ती गर्दी आणि शेवट राहतात ते दर्दी. त्या आत्ता जमलेल्या दर्दी प्रेक्षकांचं आपण खऱ्या अर्थाने मनापासून या टुर्नामेंट मध्ये सरच स्वागत करू. शेवटचे सात चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. डीजे शेवटचे सात चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. फील्ड पोझिशन मध्ये वारंवार चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. बंटी पेंडारे स्वतः कर्णधार आहे आणि तो मात्र चेंजेस करताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती येईल गोलंदाज. पुनीत गोलंदाजी मार्क वरती आता निर्णायक षटक घेऊन येतोय तो काटरन टीम साठी. शेवटचे सात चेंडू 13 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे तो शकील. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज उभा आहे जहीर. सात चेंडू 13 धावा. गोलंदाज तयार. सात चेंडू 13 धावा. सुरेख फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये. प्रशांत कवडे त्या चेंडू खाली येतोय. या चेंडूवरती अगदी सहजरित्या दोन धावसंख्येचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. या दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. त्या 30 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे पाच चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. एखादा जर मोठा फटका या दोन चेंडूवरती जर आला तर ही मॅच अगदी आपण चुरशीशी पाहायला मिळेल. परंतु जर अशा प्रकारचे खोलवर टप्प्याचे चेंडू जर या गोलंदाजाने टाकले तर ही मॅच अगदी सहजरित्या जिंकू शकेल तो काटरन संघ प्रतिस्पर्धी भानवज विरोधात खेळताना. शेवटचे पाच चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो शकील. शकीलने दुसऱ्या षटकामध्ये अगदी आक्रमण केलं होतं. दोन षटकार अद्याप त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. परंतु या निर्णय क्षणी जर एखादा मोठा फटका आला तर या मॅचची हवा घालू शकतोय तो शकील. हा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. गोलंदाज पुनीत तयार होतोय. पाच चेंडू 11 धावा. अर्पित चेंडे कोलवर टप्प्याची गोलंदाजी आता या मैदानावरती पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो फुलंदाज आशाळभूत नजरेने या चेंडूकडे बघत राहिला. बंटी पेंडाराच्या हातामध्ये चेंडू विसरला. डॉट चेंडूची समाप्ती मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे दशरथजी पाटील आता त्यांच्या तोंडावरती हास्य निर्माण झालं असेल. शेवटचे चार चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते 11 धावसंख्येची. शेवटचे चार चेंडू 11 धावा. एखादा मोठा फटका आता मारावा लागेल तो शकील या फलंदाजाला. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका. डिफाईन लेग रिजन मध्ये आला. हा वन बाउंडचा चौकार. चौकाराच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. त्या 34 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या आता तीन चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी सात धावसंख्येची गरज. तीन चेंडू सात धावा. खरं तर मोठा फटका येणं अपेक्षित आहे. आता प्रेशर रिअलाइज करू शकतो शकील हा फलंदाज. कारण तीन चेंडू सात धावा म्हणजे जरी तुम्ही सिंगल डबल आणि एखादा मोठा फटका या तीन चेंडू मध्ये जर ट्राय केला तर ही मॅच अगदी सहजरित्या जिंकू शकतो. परंतु या गोलंदाजाला आता डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील. डॉट चेंडूचा खेळ मात्र करावा लागेल तो काटरंग टीम साठी. शेवटचे तीन चेंडू सात धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे तो शकील. आता शकीलने सगळी संघाची मुभा आहे जी दूर आहे ती आपल्या खांद्यावरती घेतली आहे. कारण बराचसा अनुभव त्याला टेनिस क्रिकेटचा आहे. आणि तीन चेंडू सात धावसंख्येची गरज असताना जर तो तीन चेंडू जर स्ट्रायकर एंडला राहिला तर ही मॅच अगदी सहजरित्या जिंकून देऊ शकतो. फुल टॉच चेंडू या ठिकाणी मोठा फटका येणं अपेक्षित होता. परंतु मिस स्टँडिंग फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल केला. झेल सोडण्यात आली. या चेंडूवरती मिळाल्या दोन धावा. दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. त्या 36 धावा. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. त्यांना विजयासाठी गरज असेल. पाच धावसंख्येची. खरं तर काटरंग टीमचे सगळे समर्थक आमचे
दशरथ जी पांडे साहब मनातल्या मनात म्हणत असतील की ही कॅश नाही, तुम्ही मॅच सोडली की काय, कारण एक गोल्डन विकेट एक मोठा मासा गळाला लागता लागता आता वाचवण्यात आलाय. दोन चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ते पाच धाव संख्येची. दोन चेंडू पाच धावा, प्रेशर आता मैदानामध्ये गरमाट निर्माण झालाय, कारण थंडीचं वातावरण आहे आणि मैदानामध्ये आपण बघूया गरमाट निर्माण झाली आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ते पाच धाव संख्येची. दोन चेंडू पाच धावा, पुनीत गोलंदाज तयार. ओरपीट चेंडू, मोठा फटका, डीप स्कोर लेग रिझन मध्ये आलेला षटकार आणि मॅच फिनिश करून देतो भानवस बदौडा टीमला. ही मॅच जिंकली आहे शकीलच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकाराने. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी मी आमंत्रित करेल निश्चितच शकील. चला धन्यवाद, चला आपण शकीलला लगेचच व्यासपीठावरती आमंत्रित करू. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे शकील या